मॉन्सून नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये बहुतेक झाडांना फुले आलेली असतात. रंगीबेरंगी फुलांनी निसर्ग बहरलेला असतो, अगदी समुद्र किनाऱ्यापासून ते थेट घाट माथ्यापर्यंत. मधमाशीसाठी हा वर्षातला सर्वात चांगला काळ असतो. जास्त फुले म्हणजे जास्त मधुरस आणि जास्त अन्न. या काळात पोळ्यांमध्ये मधमाशांची संख्या वाढलेली असते आणि राणी नवीन वसाहती निर्माण करण्याचा विचार करते. फुलांची रेलचेल असली तरी मधुरस गोळा करण्याच्या कामात मधमाशांमध्ये एक कमालीची शिस्तबद्धता आढळते. मधमाशी सकाळी 6 वाजेपासून काम करते, ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करते, अविरत काम करते. त्यांना झोप नाही आहे. तुम्ही म्हणाल की आता दुपारची वेळ झोपती, नाही झोपत नाहीत त्या माशा. आता मधमाशी काय प्रत्येक वेळेला घरातून बाहेर निघती आणि फिरायला जाती परत येते असं चालत नाही. सकाळी जर सकाळी 8 वाजता ते गेल्या तर त्या नारळाच्या झाडावरती जाणार, त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता झेंडूच्या फुलावर जाणार. त्यांना प्रत्येक झाडाला फूल किती वाजता उमलणार आहे, त्याचा वास कसा येतो त्यांना कळतो, आणि त्याप्रमाणे मग ते येतात आणि तिथून ते मध घेऊन येतात. मधमाशीला बोलता येत नाही, मधमाशीला कान नाही ऐकायला, पण ती दुसऱ्या फुलाचं मध आणलं तर इथे येऊन कशी सांगती. तर त्याच्यासाठी त्यांचे डान्स आहेत. ते डान्स केले की अंगाला झटके देत देत चालणं, 8चा आकडा केला, जवळ असेल तर जवळ, लांब असेल तर लांब 8चा आकडा करतात, पाणी जवळ असेल तर 7चा आकडा करतात, आणि लांब असेल तर मोठा आकडा करतात. असे त्यांच्या दुपारी 1 ते 2-3 वाजेपर्यंत हा त्यांचा खेळ आतमध्ये चाललेला असतो. विविध प्रकारची अनेक फुले असली तरी चांगल्या प्रतीच्या फुलोऱ्यासाठी सर्वच कीटकांमध्ये चुरस असते. एखाद्या मधमाशीला चांगला फुलोरा मिळाला की आपल्याच पोळ्यातील जास्तीत जास्त माशांना तिथे लवकरात लवकर घेऊन यायचा ती प्रयत्न करते. त्या मधुरस आणि परागकणांचा ती एक नमुना घेते आणि आपल्या पोळ्यात परतते. घरी आल्यावर ती इतर माशांना त्या फुलोऱ्याचा मधुरस चाखवते आणि त्याचा पत्ता सांगते. त्यासाठी मधमाशी एका विशिष्ट प्रकारची हालचाल करते, त्याला वॅगल डान्स किंवा नागमोडी नृत्य असे म्हणतात. इंग्रजीतील 8 आकड्याप्रमाणे हा वॅगल डान्स दिसतो. ह्यात मधमाशीची जी सरळ रेषेत चाल आहे त्याला वॅगल रन असे म्हणतात. जितका मधुरस चांगल्या प्रतीचा असेल तितकी हालचाल अधिक तीव्र असते. वॅगल रनची लांबी फुलोऱ्याचे पोळ्यापासूनचे अंतर दर्शवते, तर वॅगल रनचा सूर्याशी केलेला कोन फुलोऱ्याची दिशा दाखवतो. अशा प्रकारे मधमाशी आपल्या पोळ्यातील जास्तीत जास्त कामकरी माशा चांगल्या प्रतीच्या मधुरसाकडे घेऊन जाते. आता ऑक्टोबर संपला की नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्यामध्ये आपल्याला मध मिळत नाही. नोव्हेंबर डिसेंबर संपला की जानेवारीपासून मध चालू होतं. तर जानेवारीमध्ये पहिला सोर्स असतो निलगिरीचा. निलगिरीच्या मधानंतर फेब्रुवारीमध्ये 14 फेब्रुवारीला जांभळाला फुलं येतात. त्याला आम्ही जिथं जांभळाचं जंगल आहे त्या जंगलांचा आम्ही अभ्यास केला आहे. शिवसागर मध उद्योग हे गेली 25 वर्षापासून तळेगावमध्ये जिजामाता चौकामध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या हंगामानुसार वेगवेगळ्या प्रकारचे मध गोळा केले जातात. त्याच्यामध्ये आपल्याकडे आता 5 प्रकारचे मध अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे हे मल्टीप्लोरा, हा सगळ्या फुलांचा मिक्स मध असतो. तुळशी मध आहे, जांभूळ मध आहे, कडुनिंबाचा मध आहे, अजवाईनचा आहे, मोहरीचा मध आहे. अजवाईन आणि मोहरी हा मध राजस्थानमध्ये गोळा केला जातो. जांभूळ हा मध 18 फेब्रुवारीनंतर ज्यावेळेस जांभळाला फुलं येतात त्यावेळेस आपल्या मावळ तालुक्यामध्ये जांभवली या गावामध्ये जांभळाचं मध मिळतं. तुळशी हे मध आंध्राच्या बॉर्डरला हंडरगुणी म्हणून गाव आहे, तिथं हे तिथं फक्त तुळशीचं जंगल आहे. भारत देशात सर्वात मोठी तुळशीची झाडं आहे तिथे, तिथं फक्त तुळशीचंच मध मिळतं. कडुनिंबाला पाडव्याच्या वेळेस फुलं येतात त्यावेळेस ते फक्त कडुनिंबाचं मध मिळतं. प्रत्येक फ्लेवरच्या मधाला वेगळी वेगळी किंमत आहे आणि वेगळे वेगळे त्याचे फायदे आहेत. जांभळाचं मध आणि ओव्याचं मध हे डायबिटीजचे पेशंट खातात. कडुलिंबाचं मध ज्याला पित्त होतं तो माणूस खातो. त्याच्यानंतर ओवा पण डायबिटीजचे पेशंट खातात, खोकल्यावाले पेशंट खातात. मल्टीप्लोरा हा मध आहे ना, तुमचं ज्याचं वजन वाढलं आहे त्याचं वजन कमी करण्यासाठी वापरला जातो. त्याच्यामध्ये 1 कप 1 ग्लास पाणी कोमट, 1/2 लिंबू आणि 3 चमचे मध टाकून ते सकाळी प्यायचं अनशापोटी. तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर 1 कप दूध घ्यायचं, त्यात 3 चमचे मध टाकायचं, ते हलवायचं आणि ते प्यायचं. तुम्हाला तुमचं रक्त लगेच तुमचं वाढायला सुरुवात होते. तुळशीचा मध येतो अस्थमा, दमा, खोकला, फडसं,
सर्दी याच्यावरती गुणकारी मध आहे, असे आपल्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरची मध असतात. बाजारात अनेक कंपन्यांचे मध उपलब्ध आहेत, पण काही वेळा या मधामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. खरा मध ओळखण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय आहेत. आमच्याकडे खरा मध ओळखायचे, आम्ही पहिले आमच्याकडे ॲरोमा नावाची टेस्ट आहे. मध खाल्लं की 15 सेकंद घड्याळाकडे बघायचं, तोंडातली गोडी नष्ट झाली पाहिजे. जर तोंडातली गोडी नष्ट झाली तरच तो मध शुद्ध आहे. साखर आपण खातो किंवा चहा पितो, आपलं तोंड असं केलं की अर्धा तासपर्यंत आपल्या तोंडाला गोडी राहती, तशी ही मधाला गोडी राहत नाही. मध हे मधुर आहे, गोड नाही आहे, मधुर आहे. म्हणजे त्याचा मधुरपणा तो फक्त 15 सेकंद ते 20 सेकंदापर्यंत राहतो, त्याच्यानंतर तोंडातली गोडी नष्ट होते. मध शुद्ध आहे की नाही ते ओळखायचे. आपल्याकडे किट पण आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला मध शुद्ध आहे का कळतं. तिसरी टेस्ट अशी आहे की मध घ्यायचं, त्याच्यामध्ये काडी बुचकाळायची आणि ती पेटवायची. जर पेटली तर ते खरं मध आहे, जर खोटं मध असेल तर काडी पेटत नाही. आणि तिसरी टेस्ट अशी आहे की मध घ्यायचं, एका पांढऱ्या स्वच्छ काचेच्या ग्लासात टाकायचं, अर्धं मध टाकायचं आणि अर्धं पाणी टाकायचं, रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. सकाळपर्यंत वरचं पाणी जर गढूळ झालं नाही तर समजा ते खरं मध आहे. मग डायरेक्ट खाली बसून राहतं आणि पाणी बाजूला होतं. अशा आमच्या ठोकताळ्या आहेत. आमचे रॉयल जेली फक्त ऑक्टोबरमध्ये मिळते आपल्याला. रॉयल जेली म्हणजे राज अन्न. रॉयल जेली ही राणी खात असती. मधमाशांची राणी ही मध आणि पराग खात नाही, तर ती रॉयल जेली खाती. ही रॉयल जेली बनवतं कोण? कामकरी माशा. कामकरी माशांच्या डोक्यावरून आणि मानेतून हा पदार्थ स्त्रवत असतो मध आणि पराग खाल्ल्यानंतर. तर ते राणीला खाऊ घालतात. राणी मध आणि पराग नाही खात, ती फक्त रॉयल जेली खाती. काय, अंडी घालायसाठी तिला ते राज अन्न लागतं. जसं आपण कोल्हापूरच्या पहिल्याला तूप, काजू, बदाम, पिस्ता देतो, तसं तिला ते रॉयल जेली देतात. ते आज 12 ते 15 हजार रुपये किलो आहे आणि 20 हजार रुपये किलो आहे पावडर फॉर्ममध्ये. ते सगळ्यात हायर अँटीबायोटिक आहे, सगळ्या आजारांवरती चालते ती. हां, आणि लहान बाळांना आम्ही इथे काय करतो, महिन्यात 2 महिन्याचं बाळ असेल तर त्याला आम्ही इथं आणतो आणि आमच्या जिकडं ज्या राण्या तयार होतात त्या काळात त्यातलं ते एकेकाला एक एक क्यूब काढून त्यातलं अंडं काढून ते पाजतो. त्याच्यामुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर अशा पद्धतीने त्या माशांचं रॉयल जेलीचा आपल्याला उपयोग होतो. रॉयल जेली व्यतिरिक्त आपल्याला अनेक पदार्थ मधमाशांकडून मिळतात. मधमाशांपासून आपल्याला मेण मिळतं. या मेणाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये मलम बनवण्यासाठी उपयोग होतो. मधमाशांपासून आपल्याला पोलन्स मिळतात, जे एक उत्तम प्रकारचं पोषक अन्न आहे. बी वेनम म्हणजे मधमाशीचं विष, त्याचेही अनेक उपयोग आहेत. वनस्पतीच्या विविध स्त्रावांपासून मधमाशा प्रोपोलिस नावाचा एक पदार्थ बनवतात. पारंपरिक औषधांमध्ये प्रोपोलिसचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधमाशा आपल्याला मध देतात. शेतकरी लोकांना जर मध नाही मिळालं तरी चालू शकतं. त्यांच्या झाडाचे परागीभवन झालं तर त्या झाडाचं 35% ते 70% उत्पन्न वाढतं. ह्याचं फार मोठं रिसर्च केलेलं आहे. सूर्यफुलाला जर तुमच्या शेतात मधमाशाच नसतील तर फुसक्या बिया येतात. ज्वारीच्या शेतामध्ये जर तुम्ही गेलात आजकाल तर ज्वारीचा जी हे परागीभवनाचा कार्यक्रम आहे तो मधमाशी करते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, हे दोन झाडं आहेत, हवा आली की एक दुसऱ्याला टेकतात. तर एवढ्याच जागेमध्ये दाणे येतात, बाकी वरची खालची बाजू मोकळी राहते. जर मधमाशी त्याच्यावर गेली तर पूर्ण त्याचा गेंदा तयार होतो, म्हणजे गोळा तयार होतो आणि पूर्ण तुम्हाला 35% उत्पन्न जास्त मिळतं. हे आम्ही त्यांना प्रयोग करून दाखवलं. एका जागी 10 बाय 10 फुटामध्ये माशा ठेवल्या आणि त्याच्यात पेटी ठेवली आणि त्याच्यामध्ये ज्वारी लावलेली होती. दुसरं 10 बाय 10 ह्याच्यात फक्त बंद करून ठेवलं होतं आणि बाकीचं मोकळं ठेवलं होतं. तर 10 बाय 10 ह्याच्यामध्ये त्यांना जे फलवृद्धी मिळाली ती जे बंद केलेलं होतं त्याच्यामध्ये काही मिळालं नाही. अशा पद्धतीने आम्ही त्यांना एक्सप्लेन करून दाखवतो आणि शिकवतो. आता मधमाशा आहे त्यांना त्यांच्याकडे एक शस्त्र आहे. त्यांच्या शेपटीच्या भागामध्ये त्यांना एक काटा दिलेला असतो. तो काटा आतमध्ये असतो, शेपटीच्या आत असतो. पण त्या चावल्या की त्या मरतात हे त्यांना माहीत नाही आहे. जर हे त्यांना माहीत झालं तर चावणारच नाहीत. त्यात विष पण आपल्याला संधिवातावरती सगळ्यात चांगलं आहे. जर त्या विषयामध्ये
तुम्ही जर ते एक डंख मारून घेतला तर तुमचा गुडघा पाय दुखायची बंद होतो, आणि जे उंच टाचेच्या चपला घालणाऱ्या स्त्री आहेत त्यांना तर हा आजार नक्की होतो. मग त्यांना तो सरळ पाय करायसाठी इथं येतात आणि आम्ही त्यांना डंख मारून देतो. आणि ज्याच्याकडे मधमाशी आहे त्याला ती मधमाशी चावलेली असती त्याच्या घरामध्ये जास्त करून आर्थराइटिसचे पेशंट नसतात. आता आमचे कर्नाटकमध्ये जे होन्नावर म्हणून गाव आहे तिथे आमच्या 200 आदिवासी क्षेत्रातले लोक आहेत, तर त्यांच्या घरामध्ये प्रत्येक म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा पण डोक्यावरती लाकडाची मुळी घेऊन घरी येतो आहे. त्याचं कारण काय, त्यांना त्या मधमाशा चावल्यात त्याच्या कारणाने त्यांचे पाय अजून मजबूत आहेत काय, हे मी त्यांना विचारलेलं आहे प्रत्येक जागी जाऊन की हे असं का, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या विषयाचा फायदा होतो. ज्या वेळेला मधमाशी चावती त्यावेळेला तुमच्या शरीराला सूज येते. तुम्ही दोन्ही बोटांनी मिळून असं काटा दाबून काढायला लागता की जी विषाची पिशवी असती मोहरीच्या डाळी एवढी ती पिशवी फुटती, बाकीच्या माशांना वास येतो. त्या माशांना वास आल्यानंतर बाकीच्या माशा अलर्ट होतात आणि तुमच्या मागं लागतात आणि तुम्हाला चावायला सुरुवात करतात. अशा पद्धतीने त्यांचं सगळं, त्यांना बोलता येत नाही, त्यांना कान नाही ऐकायला, पण त्यांचं सेन्सेशन एवढं आहे की तुम्ही एकाला जर त्रास दिला तर त्यातल्या 100 मासे येऊन तुमच्या मागं लागणार, आणि 10 लोकं बसलेली असतील ना एकाला जर मासी चावली तर त्यालाच मासे चावणार, बाकीच्यांना नाही चावणार. कारण काय, त्याच्या हाताचा वास येतो विषाचा, त्या विषाच्या वासावर त्या माशा तुमच्या मागं येतात. माशीचं स्पीड आहे ताशी 20 किलोमीटर. आपण किती पळणार आणि काय करायचं, अशा वेळेला काटा नखानी काढायचा, उलट्या नखानी, किंवा सुरी घ्यायची, सुरीनी काटा असा उलट्या नखाने असं काढायचा, आणि तिथे झाडाचा पाला कोणताही घ्यायचा आणि तो त्याला लावून टाकायचा, म्हणजे माशीला तो वास येणार नाही दुसऱ्या माशीला, आणि तुमचं काम तुम्ही करत राहा, तुम्हाला त्या माशीपासून काही बाधा होणार नाही. शेतकऱ्यांना माशा घ्यायला पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्याकडे रात्रीचं यायचं. कुठेही माशा घेतलं तर त्यांनी रात्री म्हणजे संध्याकाळी 5 वाजता जायचं, जिथे माशा घ्यायच्या तिथे 5-6 हजार रुपयाची पेटी असती. तर काही वेळेला फसवणूक पण होण्याची शक्यता असते की बिनराणीची पेटी दिली, एकेच्या 2 केल्या तुम्हाला दिली, तर अशा वेळेला पहिले तुम्ही पेटी चेक करून घ्यायची. 4 वाजेपर्यंत जायचं, 4 ते 5 वाजेपर्यंत राणी दाखव, अंडी दाखव, पिल्लं दाखव, कामकरी माशा दाखव, आणि मग पेटी बंद करायची. त्यानंतर तिच्या गेटावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि गेट बंद करून टाकायचं, आणि रात्रीच्या काळामध्ये ती पेटी गाडीत टाकून आपल्या योग्य स्थळी घेऊन जायचं. 12 ते 18 तासपर्यंत माशीला पाणी नाही मिळालं तरी चालतं, तशी 24 तासपर्यंत राहते, पण 12 ते 18 तास तिला आपल्याला मोकळं ठेवायला काही, तसं ठेवायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण त्या माशा घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर तिथे नेल्यानंतर त्याला स्टँड पाहिजे, स्टँडवरती पेटी ठेवायची, त्याच्या बाजूने पठाणी पावडर टाकायची, आणि आपल्याकडे मुंग्यांचा खडू मिळतो, तो मुंग्यांचा खडू त्याच्या बाजूने मारायचा, आणि त्याचं जे स्टँड आहे त्याच्यावरून पाल किंवा सरडा चढू नये म्हणून त्याला ग्रीस लावून टाकायचं, म्हणजे त्याच्यावरती ती मासे वर माशांना येऊन कोणी खाणार नाही. आता त्यांच्या शत्रूमध्ये सरडा, पाल, त्याच्यानंतर मुंग्या, काळे मुंगळे, लाल मुंगळे, अस्वल, माकड, साप, हे हे जे प्राणी आहेत हे मधमाशा खातात. वेडा रागू आणि ग्रीन बी इटर हे 2-3 पक्षी माशा खातात. तर त्यांच्यापासून बचाव करायचा असेल तर ग्रीन बी इटर 10-50 दिसायला 5-50 तिथून उचलायची पेटी 2 किलोमीटर लांब नेऊन ठेवून द्यायची, म्हणजे त्यांना कळतं अरे पेटी गेली इथली, मग परत आपले 8-9 दिवसांनी पेटी आपल्या दारात आणायची. मधमाशीची पेटी आपण ठेवली घरी नेऊन तर तिचं उत्तरेकडे तोंड करायचं नाही, तिची जी येण्याजाण्याची जी जागा आहे ते होल पूर्वेकडं किंवा दक्षिणेकडं किंवा पश्चिमेकडं करायचं. तो वारा त्या पेटीमध्ये गेला तर कामकरी माशा कामाला जात नाहीत, आणि कामाला न गेल्या कारणाने काय होतं, ते पिल्लांची राखण करत बसतात तर मधाचं उत्पन्न कमी होतं. पावसाळ्यात त्यांना फुलावर जाऊन मध आणता येत नाही, कारण फुलं उमललेली असतात त्यात पाणी गेलेलं असतं, ते मिलावट काम ते आणत नाहीत आणि खात पण नाहीत, कारण त्याचा आंबूस वास येतो. पावसाळ्यामध्ये त्यांना 4 वेळा साखरपाक द्यायचा, म्हणजे एक ग्लास पाणी, 1 ग्लास साखर उकळायची आणि ती संध्याकाळी 6 वाजता द्यायची, 6 च्या आधी नाही द्यायची, आणि बाकी दुसऱ्या माशांना कळू नये म्हणून 6 वाजता द्यायची. तुमच्या बागेत 5 पेट्या असल्या तर 5 जणांना एका वेळेलाच द्यायचं. जर त्या पेटीतल्या माशांना कळलं की इथे साखरपाक येतं, बाकीच्या मासे येऊन तिथं भांडायला सुरुवात करतात आम्हाला पण द्या म्हणून, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेटीला साखरपाक देणं जरुरी आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वरतून तावदान टाका. आता काही ठिकाणी पाऊस एवढा जोरात असतो की खालचं पाणी चिखल वर उडतो पेटीवरती, मग अशा वेळेला थोडी उंच पेटी ठेवायची, त्याच्यामुळे मग त्याच्यावरती चिखल येणार नाही.
पावसाळा संपेपर्यंत तुम्हाला जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यामध्ये 4 वेळा साखरपाक द्यायचा, तो दिला की माशा परत कामाला सुरुवात करतात. त्या पाणी 2 किलोमीटर त्या परिसरातून घेऊन येतात आणि त्यांचं ते पितात. तुम्ही पाणी त्यांच्या जवळ ठेवलं तरी तुमच्या पाण्याकडे ते बघत नाहीत. फक्त तुम्हाला काय करता येईल की एका बाटलीला बिळ पाडून एखाद्या झाडाला लावून असं टाकून द्यायचं मातीमध्ये, मातीतलं पण पाणी काढून आणतात त्या आणि ते त्यांना ते त्यातलं पाणी ओढून घेतात आणि पितात. शेतामध्ये तर प्रत्येकाच्या शेतात पाणी असतंच. उन्हाळ्यामध्ये ज्या शेतात पाणी नाही त्या शेतात पेटी ठेवून काही फायदा नाही. जिथे पीक आहे अशा ठिकाणी पेटी ठेवायची. आणि पेटी ठेवताना आता इथं ठेवू, उद्या सकाळी दुपारी इथं ठेवू, संध्याकाळी तिथं ठेवू असं चालत नाही. एकदा एक जागी पेटी ठेवली की मधमाशी त्याची अँटीना जी आहे ती डोक्याची लावून घेती की आपण उत्तर दिशेला आहे. मग ते उत्तरेकडूनच ती बरोबर ते सगळ्या माशा त्यांची अँटीना उत्तरेकडं करतात. इथून निघालेली माशी बरोबर इथंच येते, दुसरीकडे जात नाही. त्याचं कारण काय की त्यांची अँटीना, त्यांची रेंज आणि ते सगळं तिथे ते मेंटेन केलेलं असतं. त्यांच्या डोक्याला ती अँटीना लावलेली आहे आणि त्यांच्या अंगाला वास लावलेला आहे. 10 पेट्या शेजारी शेजारी ठेवल्या तरी या पेटीतली माशी त्या पेटीत जात नाही. त्याचं कारण काय की प्रत्येक राणीच्या अंगाचा वास वेगळा. आमच्या 50-50, 100-100 पेट्या असतात पण कोणत्याच पेटीतली माशी कोणत्या दुसऱ्या पेटीत जात नाही. कारण काय, प्रत्येक माशीचा वास हा वेगळा असतो. त्यांच्या पेटीला रंग पांढरा किंवा हिरवा द्यायचा, दुसरा रंग चालत नाही कारण पांढरा हिरवा रंग त्यांना दिसतो. तर अशी ही मधमाशीची छोटीशी कथा आहे.